मानकापुर एक दिवसीय श्रामणेर शिबिराचे आयोजन शिबिरात पूज्य भदंत ब्रह्मपुत्र गुरुधम्मो यांनी दिली धम्मदेशना। मानकापुर मध्ये श्रामणेर शिबिर व धम्मदेशना कार्यक्रम संपन्न। मानकापुर तालुका निपाणी येथे एक दिवसीय श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पूज्य भदंत बुद्धपुत्र गुरुधम्मो यांनी धम्मदेशना दिली। यावेळी बोलताना भंतेजी म्हणाले की बुद्ध विहारात संस्कार दिले जातात, इथे अंधश्रद्धा नाकारून सत्य स्वीकारण्याची आणि योग्य आचरण करण्याची शिकवण दिली जाते। विहारात नवस केले जात नाही तर इथे ज्ञान विज्ञान आणि संस्कार दिले जाते, यामुळेच माणूस हा समाजप्रिय बनतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण जगातील सर्वात श्रेष्ठ मानवतावादी बौद्ध धम्म दिला आहे। त्यांनी आम्हाला गोट्यातून काढून माणसांच्या पंक्तीत आणलं, स्वाभिमानाने जगायला शिकवलं, त्यामुळेच आम्ही आज सर्व क्षेत्रात सन्मानाने काम करीत आहोत। सुरुवातीला पूज्य भंते व श्रामणेर प्रशिक्षणार्थी यांच्यासोबत रॅली काढण्यात आली व त्यानंतर ध्वजारोहण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी निपाणी तालुका पंचायत समिती प्रथम अध्यक्ष अनुराधा चौगुले, मदन वराळे, प्रमोद शेवाळे, संतोष जिरगे, सुरेश माने, भूपाल मदाळे, मालकारी मदाळे, शिवाजी शिंदे, अशोक काळे, गंगाधर वराळे, संदीप काळे, निलेश काळे, रामचंद्र माळगे, कृष्णात जिरगे सह नागसेन बौद्ध विहाराचे सदस्य, बौद्ध उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्वागत विजय मधाळे तर कार्यक्रमाची प्रस्तावना राहुल वराळे यांनी केली।